आणि सर कुस्ती क्षेत्रातली दिग्गज नावं. खऱ्यामध्ये त्यांनी फार मोठा इतिहास केला. बिजी मला संभाजी पवार स्वर्गीय हरिचंद मिळणार. जिल्हा नियोजन समिती सदस्य, शिवसेना जिल्हा प्रमुख, ग्राम पंचायत सदस्य पेलो चरणराव चवरे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटरीला 1000 रुपयाचं बक्षीस. हो हलक्या काळजाची माणसं आत्ताच घर गाठा. इथं बीपी शुगर असणारा माणूस थांबू नका. प्रदीप सिंग कब्जा घेण्याचा प्रयत्न. प्रदीप सिंग पंच कसे असतात त्यांच्याकडून शिकायला जरा. कसे आहेत पंच, कसे हल्ले कुस्तीच्या बरोबर. अवघाची रंग एक झाला, रंगी रंगला त्रिरंग. अफसर शेख म्हणतात त्यांना, अफसर शेख उनका जो जमाना था. कुस्ती लागल्यानंतर कपडे फाडोगा काढोगा म्हणणारे अफसर भाई. कपडे काढोगा फाडो असे असणारे अफसर शेख उनका भी जमाना था. 78 वय आहे अफसर पैरवालांचं. 80 कुस्तीच्या बरोबर स्पीडना बाहेर गेले. नाहीतर तुम्ही बी पंच काय म्हणताय, कुस्ती बाहेर घेतील तुम्ही म्हणजे. सेहेचाळीसावा महाट केसरी या महाटाचा संयुक्त महाटाची निर्मिती झाली. आणि 1 मे 1961 पहिला महाट केसरी कोण झाला, दिनकर धयारी. मुंबईच्या बिजयादला विसरावं ते मारलं आणि शाहूपुरी तालमीला पहिली महाट केसरीची मानाची कार्यक्रम दिली. ते शाहूपुरी तालमीचे पहिला. 1962 भगवान मोरेनं सोलापूरच्या सदाशिव तारकोगेला हरवलं आणि मानाची गाला मिळवली. फार मोठा इतिहास आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. आतापर्यंत 9 महाटकेसरी झाल्या. 1980 पहिली महाटकेसरीची गाला मिळाली. स्वर्गीय इस्माईल शेखने मिळवून दिली. मुंबईच्या विष्णू भंडारीला हरवो आणि त्या इस्माईल शेखला मानधन कुणाचं होतं, स्वर्गीय भीमराव दादांचं. भीमराव दादांनी गरीबाची पोरे गुंटाई बागाची बी नव्हती बोरा मणिगा अफसर पहिला अब्बा बरोबर आहे का. त्या इस्माईल शेखला मानधन दिलं, बोरा मणीतून घेऊन गेले कोल्हापूरला आणि मोठा पैवान केला. 1980 1992 अप्पालाल शेखला महाट केसरी केलं. सारंगचा सुपर हेवी गटामध्ये राष्ट्रकुलचं पदक आतापर्यंत कोणी लागलं नाही ते महाटाच्या सुपुत्रांना अप्पालाल शेखने केलं. आणि अप्पालाल शेखने शाहूपुरी तालमीच्या संजय पाटला हरवलं आणि मुंगाला शेखने अस्पा डॉक्टर मुलानी कंदळगाव यांच्याकडून जिंकत त्या पैलवानला 5000 रुपयाचं बक्ष आलंय. कुस्ती मिळेल त्या पैलवानला 5000. कंदळगावचे डॉक्टर साहेब अस्पाक मुलाने डॉक्टर कंदळगाव सिकंदर शेख न कब्जा घेतलेला. शरीफ शेख पैलवानचे भेवणे डब्बा साहेब यांच्यातर्फे हे बक्षीस लागलेला. नुसतं शिट्ट्या वाजवून टाळ्या वाजवून भागणार नाही. आपल्या घरात एक तयार करा, किती देऊ दुसऱ्याने कौतुक करायला. त्याच्या मांड्या एवढ्या, त्याच्या मांड्या तेवढ्या, आपल्या पोराच्या मांड्या कळवाच्या आल्या. हा दादा जशा पाहिजे एक सुद्धा कवळावर बैसला काय करायचं. पाठीच्या लोण्याला गोळा पोटात जातोय उगीच उद्योग पहिला. नुसत्या द्राक्षीच्या बागा वाढा पाहिजे. अफसर पैलवानचा पवित्र बघाय कसा साहेब पंच कसा पवित्र या दर्शन करा मिशा. तानाजी जाधव यांच्याकडून कुस्ती करेल त्या पैलवानला 2000.
अमरेंद्र महारिक, चिरंजीव अमरेंद्र महारिक यांच्यातर्फे कुस्तीला 5,000 रुपयाचं बक्षीस लागलेला. 12,000 बक्षीस आहे कुस्ती करायच्या पहिल्यांदा. 12,000 आणि कॉमेंट्रीसाठी 2,000 अमरेंद्र महारिक यांच्यातर्फे 5,000 रुपये कॉमेंट्रीला धक्का. उत्कृष्ट कॉमेंट्री चालले म्हणा 5,000 रुपयाचं बक्षीस. आणि आपलं अस्त्र गाळा लागला शिकांना. हो एक चाक जे मास्टर गे आहे संपर्णा झोळे पेटेन धावा. कुछ बनके दिखाओ, कुछ बनके दिखाओ, नाम भी कमाओ दाम भी कमाओ बेटा, अपने घर का नाम रोशन करिए. पहलवान इतने दूर से आप आए हैं, इस हिंदुस्तान के आप मशहूर पहलवान हैं, आपके खिलाफ इस महाराष्ट्र का लाडला पहलवान जिन्होंने पूरे देश में अपना नाम अपना कुश्ती में जलवा दिखाया है, वो आज अपने होम पिच पे लड़ रहा है, आप उनके खिलाफ इतने दूर से लड़ने को आए हैं. चलो पहलवान जी, बाहर से कोई मदद करने को नहीं आएगा, चलो अपने आप को यहां सब कुछ करना पड़ेगा. ओ किले तुम्हें बनाया का प्यार फौजी फौजी के भी हाथ के रही या देशाचा सन्मान जर कुणी वाढवला असेल देशाचे लीडर नरेंद्रजी मोदी पोलारी पुरुष आणि रशिया युद्ध तुम्ही पाहिला ज्याच्या हातात भारताचा भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम. वाह हे तो फौजी आहे मगर वतन जैसा खूबसूरत कपड़ा नहीं होता. आता पर्यत सिकंदर एवढा फोटो में सिमट कर पैसे में लुपट कर मरे है नहीं तिरंगे जैसा खूबसूरत कपड़ा नहीं होता. कुश्ती खट्टाने काटा कुश्ती घर एक असर हिरे माना चेतुरे लड़ा लगने. ओ काके भाप घातलाय समोर लाख पकडले एकमेकाचा अंदाज घेतलं काम झालं. हो वो वो वाहेगुरु भले भले उंटी तो नो बच गए हो प्रदीप सिंग जीरकपूर. आओ 6 महिने सोशल मीडिया मी सर्च करत होते शरीफ भैया, 6 महिने बसून युट्यूबला सर्च करत होते भीमा कारखान्यावर गाठा पहिला कोण आलायचा. चेअरमन साहेबांनी तर सांगितलं होतं रशियावरून पहिलवानाला सिकंदर शिकले एक तासभर तर कुक बी कमी पडला नाही पाहिजे सोमदेवा पाडत जाणार सिकंदर काय जेवी साहेब सिकंदर 5 मिनिटाच्या वर जाऊ देत आहे. आणि हा महा मुकाबला भीमा केसरीचा थांबले त्याच्या रक्तात नाही मी महाटकेशी स्पर्धा भरली की काय असं वाटतंय लग्न जनसागराचा महासागर झाला आणि स्वर्गाला उभा.